नमस्कार. रायटर फर्स्ट बाय क्षितिज पटवर्धन या आपल्या युट्यूब चॅनलच्या दुसरी बाजूच्या नव्या मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे. पण अभिजितची फक्त हीच ओळख नाहीये, अभिजित त्या आधीपासून जवळपास 12 ते 15 वर्ष हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय चांगला लेखक म्हणून वावरतोय. त्याच्या नावावर उत्तमोत्तम सिनेमे आहेत आणि आता तो वेब सिरीज सारख्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केले. तर 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि त्याच्या अनुषंगाने लेखक, त्यांचं लेखन आणि त्यातलं स्वातंत्र्य ह्या विषयावर बोलण्यासाठी अभिजित आपल्याकडे आलाय. आधीच्या अनेक व्हिडिओजच्या खाली कॉमेंट्समध्ये बऱ्याच लोकांनी लिहिलं होतं की आम्हाला अभिजित देशपांडेंना ऐकायचंय. तर मला ही खूप चांगली गोष्ट वाटली आणि अभिजितच्या विचारांमध्ये एक अत्यंत स्पष्टता आहे, कडकपणा आहे, सडेतोडपणा आहे. तर त्याचा निश्चित उपयोग पुढे काम करणाऱ्या लेखकांना होईल अशी मला आशा वाटते. सर्वप्रथम हाय, नमस्कार अभिजित. इट्स ग्रेट टू नमस्कार क्षितिज. ग्रेट. अभिजित लेखकांसाठी सुद्धा खूप चांगलं काम करत असतो. स्क्रीन रायटर असोसिएशनचा तो पॅनलमध्ये आहे आणि तो लेखकांसाठी खूप चांगले चांगले उपक्रम सुद्धा त्या माध्यमातून करत असतो. मला गेल्या वर्षी अहमदाबादला गुजरात लिटरेचर फेस्टिवलला त्यांनी बोलवलं होतं पॅनलिस्ट म्हणून आणि फार सुंदर अनुभव एकंदर होता. खूप भारतीय कीर्तीचे, जागतिक कीर्तीचे अनेक लेखक तिथे भेटले आणि असा एनरिचिंग अनुभव अभिजितने मला दिल्याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार. आणि आता आपण प्रश्नांकडे वळूया. येस. सो अभिजितला मुद्दा असा की तुझ्याबद्दल, म्हणजे मी तुला आता एवढी वर्ष ओळखतो, आपण एका सिनेमावर काम पण केलं, मी त्याची गाणी पण लिहिली तुझ्यासाठी. सो नेहमी तुझ्यामध्ये एक अत्यंत स्ट्रायकिंग असणारा गुण जो मला आढळलाय तो म्हणजे तुझी स्वतंत्र वृत्ती. तू अत्यंत फ्री माणूस आहेस, तुझी एक्सप्रेशन अत्यंत फ्री असतात आणि बऱ्याच वेळेला आम्ही ज्या पद्धतीच्या नैतिक किंवा अनैतिक पेचांमध्ये अडकतो त्यामध्ये तू कधी अडकत नाहीस. तू अत्यंत सरळ सोट त्याबद्दल मत देऊन मोकळा होतोस आणि त्याचा कधी कधी हेवा वाटतो की अरे या माणसाकडे एवढी क्लॅरिटी कशी. तर तुला हे जे स्वातंत्र्य मिळालंय, जे तुझ्या जगण्यात आहे, जे तुझ्या बोलण्यात आहे, ते तू लिखाणात कसं आणलंस आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग वेगवेगळे मुद्दे मांडायला, वेगवेगळे विषय मांडायला तू कसा केलास? नाही, सर्वात पहिले मला माहित नाही क्लॅरिटी आहे की नाही माझ्या माझ्या विचारांमध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये. सी, क्लॅरिटीच्या दोन, म्हणजे त्याचे दोन ऍस्पेक्ट असतात. एक तर तुमची, तुम्ही ज्या तऱ्हेने तुमचा वर्ल्ड व्ह्यू काय आहे किंवा तुम्ही जगाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय तो आहे, आणि दुसरं आहे एक्सप्रेशन किंवा सेमॅन्टिक्स किंवा आपण ज्या तऱ्हेने ते एक्सप्रेस करतो त्याचं आहे. सो आय थिंक आर्टिस्टमध्ये या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे एक नसेल तर दुसऱ्याचा काही उपयोग नाही, आणि जर दुसरं असेल तर म्हणजे दुसरं पहिलं नसेल तर दुसरं होतच नाही. सो इट बोथ ऑफ देम आर व्हेरी इक्वली इम्पॉर्टंट. पण कुठून आली ही क्लॅरिटी मला माहित नाही. आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन ऍक्च्युली. कसं समजून क्लॅरिटी? सी, म्हणजे मी जेव्हा आलो फिल्म इंडस्ट्रीमध्ये, सो असं नव्हतं की मी फिल्म इंडस्ट्रीमध्येच मला आयुष्य करायचं होतं किंवा लहानपणापासून करायचं होतं. मला चार्टर्ड अकाउंटंट पासन, मेडिकल सर्जन पासून, .com बिलियनेअर पासन, MBA ऍडव्हर्टायझिंग मध्ये सगळं करायचं होतं मला. पण कळलं आपली एक ह्याच्यातलं काही करायची लायकी नाहीये, कारण त्याच्यासाठी नुसतं पॅशन असणं जरुरी नसतं. एक टॅलेंट किंवा एक कल असला पाहिजे, आपल्याकडे एक ऍबिलिटी असली पाहिजे. सो ती ऍबिलिटी काय नव्हती. सो लक बाय चान्स मी जेव्हा मुद्रा कम्युनिकेशन मध्ये होतो तेव्हा रेंजेल डिसिल्वा, तुला माहितीच आहे रेंजेल डिसिल्वा, रंगदे बसंती लिहिले, कळलं मला तिकडे म्हणजे खूप त्रास होत होता आणि मला सारखं लिखाणाची आवड असल्यामुळे मी सारखं क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये जास्त असायचो. सो तो तर क्रिएटिव्ह डिरेक्टर होता. तर त्यांनी मला एक दिवशी, म्हणजे मी त्याला विचारलं की तू केलेस ती अक्स नावाची स्क्रिप्ट लिहिलीस, सो ती मला दे. मी त्याच्याकडनं ती स्क्रिप्ट घेतली आणि ती वाचली आणि ती म्हणजे अक्षरशः मी जेव्हा तो, म्हणजे तो धार्मिक ग्रंथ असल्यासारखी ती जपून ट्रेन मधन लोअर परेल वरनं घरी नेली, रात्री एकदम जेवल्यानंतर वगैरे बसून की आता मी काहीतरी किंवा कुराण वाचल्यासारखं ते त्या लेवलचं माझी ती इबादत होती. वाचली आणि ती जेव्हा संपलं, जेव्हा माझं ते वाचन संपलं, एका रात्रीतच मी वाचून काढली, तेव्हा दोन गोष्टी नक्कीच क्लिअर झाल्या की हे मला आयुष्यभर करायचंय आणि दुसरं काही करायचं नाहीये. सो ते तिकडनं आणि मग तिकडनं मी स्क्रिप्ट वाचायला लागलो इंटरनेटवरच्या आणि त्यातून माझा आहे. आणि मग नंतर मला त्या कंपनीनं काढून टाकलं मुद्रा कम्युनिकेशन, कारण माझा म्हणजे लोकांबरोबर एक तर आय कॅनॉट गेट अलॉंग विथ पीपल, सो तो अँटी सोशल एक
असं नाही की मी त्यांचा द्वेष करतो, पण नाही होत मला म्हणजे स्मॉल टॉक आहे मला. जनरल काम नसेल तर बोलण्यात फार डिफिकल्टी येते मला. सो तशा सगळ्या गोष्टींचं हे झालं की मला काढून टाकलं. मग एफटीआयचा माझा कोर्स त्याच वर्षी नेमका फिल्म इन्स्टिट्यूटचा एक वर्षाचा कोर्स सुरू झाला होता आणि त्याची ऍड केली. मग त्याच्यासाठी मी मेहनत केली. मग त्यांना सॉर्ट ऑफ वेंट फॉर दॅट इंटरव्ह्यू. ग्रुप डिस्कशन ते सगळं झालं. ग्रुप डिस्कशन आय थिंक रिटन टेस्ट होती. सो ते सगळं क्लिअर केलं आणि मग आय गॉट इन. पण तिची तू क्लॅरिटी म्हणतोयस ना, त्या आय डोंट नो ती क्लॅरिटी आहे का त्या भरपूर गोष्टी बघितल्यामुळे आलेलं आहे ते. कारण फिल्म मध्ये काय झालं मी तुला सांगतो. मी फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये गेलो तेव्हा लोकांच्या ज्या फिल्म होत्या ना फेवरेट फिल्म, त्या होत्या ट्रूफो, गोडार्ड, त्या लेवलचं सगळं, रे, घटक वगैरे. माझी फेवरेट फिल्म होती म्हणजे मला आनंद आणि गाईड खूप आवडायची, पण माझी फेवरेट फिल्म होती दिलवाले दुल्हनिया आणि कुछ कुछ होता. आता हे घेऊन मी फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये गेलो आणि बाकीची माझ्या बरोबरची जी मुलं होती ते कथार्सिस बोलतायत, टार्कोस्की बद्दल बोलतायत, बुर्जुआ कल्चर बद्दल बोलतात. आणि मला इतकं त्याचं दडपण आलं ना की म्हणजे त्यांच्याकडे खूप अक्कल आहे आणि माझ्याकडे नाहीये. सो तो एक कॉम्प्लेक्स माझ्या त्याच वेळेला बसला. आणि मग काय होतं ना की पहिल्यांदा जेव्हा आपण कुठल्या गोष्टीची आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा आपण व्हॉट इज आर फर्स्ट रिएक्शन, आपण त्याची खिल्ली उडवतो की हे तर काय ना काय अक्कल, काहीतरी इंटेलेक्च्युअल, काहीतरी डोक्याचं झवझवाट आहे काहीतरी. मग मी खिल्ली उडवायला लागलो त्याची. एक दिवशी माझ्या अश्विनी मलिक त्यांनी मला पाहिलं हे सगळं करताना की काय टार्कोस्की हे काय वगैरे करताना. त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की तुला या सगळ्या गोष्टींना डिसमिस करायचं तर कर, पण पहिले बघ आणि मग डिसमिस कर. आणि अक्षरशः तो क्षण आहे आणि आजचा क्षण आहे. मी कुठलीही फिल्म मला नाही आवडत असं होत नाही, होतं पण लार्जली नाही होत. बट आय फॉक एन अटेम्प्ट टू वॉच इट अँड देन फॉर्म एन ओपिनियन. नुसतं ट्रेलर किंवा नुसतं काहीतरी हा याचं काहीतरी असेल असं नाही करत मी. आणि त्याच्यामुळे माझं एक्सपोजर झालं फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये. म्हणजे मी सगळेच फिल्म त्यावेळेला पाहिले. आणि जस्ट एक सिनेमा किंवा एक गोष्ट आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती किती तऱ्हेने आपण ती ऍक्सेस करू शकतो की त्या कॅरेक्टरमध्ये लेवल्स आपण म्हणजे लिटरली काय काय न्यूनगंड असू शकतात, त्याच्या कॉम्प्लेक्सेस असू शकतात, काय मोमेंट सीन, हे सगळं जे मला मिळालं ना ते त्या कोर्समुळे, एका वर्षाच्या कोर्समुळे मिळालं. सो आय वुड से की ती क्लॅरिटी जर म्हणजे मला अजूनही खरंच आय डोंट अग्री विथ यू, म्हणजे आय डोंट कम्प्लिटली अग्री की ती क्लॅरिटी माझ्याकडे अजून आली की नाही. कारण क्लॅरिटी माझ्यासाठी फक्त जावेद अख्तर सलीम साहेब त्यांच्याकडे आहे आणि राजा माऊलीकडे आहे आणि महर्षी व्यासांकडे आहे. नाही मी क्लॅरिटी अशा अर्थाने म्हणालो म्हणजे तुला आठवत असेल तर आपलं काशीनाथ घाणेकर जेव्हा पाहिली त्याच्यानंतर पण बोलणं झालं होतं की तुझ्याकडे जो अप्रोच आहे ना त्या माणसाला माणूस म्हणून मानण्याचा आणि तो दाखवण्याचा तो कदाचित रूढार्थाने मराठी लेखकाकडे नसता. म्हणजे त्यांनी त्याला खूप देवपूजेच्या घरात बसून त्याला त्याची पूजा केली असती जी तू पूर्णपणे मोडून, मी असं लिहिलं पण होतं माझ्या पोस्टमध्ये की तू त्याला देवारत्न काढून डिसेक्शन टेबलवर आणलंयस कॅरेक्टरला. दॅट्स अ ग्रेट क्लॅरिटी, दॅट्स अ ग्रेट थिंग. आणि हाच मुद्दा आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे की मला या व्यक्तीकडे असं बघायचंय, मला लोक सांगतात तसं नाही बघायचं, मला या व्यक्तीकडे असं बघायचंय. तर आता रायटर फर्स्टच्या सगळ्या जे काही इंटरव्ह्यूज होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या मते तू आता पाहिलायस की जो फिल्म इन्स्टिट्यूट मधनं डिरेक्टली पास आउट झालेला आहे स्क्रीन प्ले रायटिंग मधनं, तर ही खूप चांगली संधी आहे. कारण खूप लोकांना असं असतं की आम्हाला स्क्रीन प्लेचा अभ्यास करायचा आहे, आम्हाला कोर्स करायचा आहे, आम्हाला माहित नाही की एक्झॅक्टली काय होतं कुठे होतं. तर कुठेतरी जसं तू म्हणालास तसं की मलिक सरांनी सांगितल्यानंतर की तू हे सगळं बघ आणि मग डिसमिस कर, तर याचा तुझ्यातली क्लॅरिटी डेव्हलप व्हायला, फ्रीडम डेव्हलप व्हायला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या लिखाणात एक सुंदर अॅटिट्यूड आहे, अतिशय चांगला अॅटिट्यूड आहे, एक थेटपण आहे, तो डेव्हलप व्हायला तुला इन्स्टिट्यूटचा फायदा झाला का एक, आणि त्या कोर्स बद्दल आम्हाला थोडस सांगशील. सी अगेन आय विल जस्ट फिनिश द क्लॅरिटी पार्ट ऑफ इट. सो माझ्या मते क्लॅरिटी आय थिंक सो म्हणजे हा ऑफकोर्स कोर्सचा फायदा झालाच आणि ती जी क्लॅरिटी आली आहे दॅट ऑल्सो हॅज आय डोंट म्हणजे सी मी 15-16 वर्ष म्हटलं तेवढं नाहीये माझं वॉट एव्हर लिटल आय एक्सपिरियन्स, पण जस्ट द फॅक्ट दॅट मी खूप लोकांबरोबर काम केलंय, वेगवेगळ्या लोकांबरोबर काम, मी महेश मांजरेकर म्हणजे लिटरली ऑन दिस साईड अँड दॅट साईड सगळ्यांबरोबर काम केलं. म्हणजे त्या महेश मांजरेकर तुला माहितीच आहे त्यांचं कम्प्लिटली डिफरंट अप्रोच आहे फिल्म मेकिंगचा टू बिवाय नंबियार जो यंग आणि जो माझ्यासाठी माझा फेवरेट डिरेक्टर आहे, टू विधू विनोद चोप्रा म्हणजे कम्प्लिटली डिफरंट थिंग, टू संजय गुप्ता. सो हे जे सगळे व्हेरियस डिरेक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं, बरेचसे रायटर्स,
एवढ्या लोकांना मी भेटलो आणि त्याच्यामुळे ना सो त्या इंटरॅक्शनचा माझ्या मते कदाचित ती क्लॅरिटी फॉर्म व्हायला फायदा झाला. आणि जी तू क्लॅरिटी म्हणतोयस ना, माझ्या मते मोर दॅन क्लॅरिटी आय थिंक इट इज द सेकंड थिंग विच इज ऍटिट्यूड. आय थिंक इट इज दॅट ऍब्सोल्युटली म्हणजे खूप क्लिअर असतो की मला काय मांडायचं आहे. की म्हणजे मराठीमध्ये एक बायोपिक्स होत आलंय आणि अजूनही होत आहे आणि हिंदीमध्ये पण होत आहे, मराठीला नुसतं ब्लेम करण्यात अर्थ नाही आहे. की आपण मूर्ती पूजा करतो, देवपूजा, माझा पहिला थॉट जो होता म्हणजे इनफॅक्ट आता जेव्हा मी हा विषय निवडला ना काशीनाथ घाणेकर, तो विषय अशासाठीच, असं नाही की तो विषय निवडल्यावर मी ठरवलं की आता मी ना ह्याला फुल एक्सपोज करीन वगैरे. मला कोणतरी एक्सपोज करायचा होता किंवा मला कोणतरी एक विकृत माणूसच दाखवायचा होता स्क्रीनवर, म्हणून मी हा विषय निवडला. कारण कारण माझी जी काइंड ऑफ बायोपिक्स दॅट आय वॉन्ट टू डू, ते साधारण लोक अशी आहेत ना जी जराशी क्रॅक आहेत. सो मे बी दॅट अट्रॅक्ट्स मी. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी तो एक गोष्ट मी नक्कीच स्वतःला प्रॉमिस केली होती की मी कुठेही त्या माणसाची मूर्तीपूजा बांधणार नाही. कारण जे लोक करत होते मी केलं तर मग मी का करतोय. ती तो एक अरोगन्स पण होता. कारण एक स्टार्टर, एक स्ट्रगलरचा पण एक अरोगन्स असतो ना. आपली पण एक होती की मी अशी फिल्म करून दाखवणार जी आता पण कोणी केलेली नाहीये. सो हा म्हणजे ऑफकोर्स दॅट वॉज स्टुपिड बिकॉज आपण स्वतःला दुसऱ्याशी का कम्पेअर करायचं. बिकॉज एव्हरी वर्क ऑफ आर्ट इज आय थिंक डिझर्व्ह इट्स ओन मेरिट. पण बिगॅन लाईक दॅट. नंतर ऑफकोर्स ते खूप ग्राउंडिंग झालं. पण ती माझी स्टार्टिंग होती की मी या माणसाला. सो आता नाव हिअर कम्स द क्वेश्चन ऑफ आर्किटेक्चर, कारिगरी जी आपण म्हणतो. मी काशीनाथ घाणेकरचं सगळं दाखवलं. म्हणजे लिटरली आशालता वाबगावकरला कमरेवर त्यांनी भर स्टेजवर चिमटा काढण्यापासून आपल्या बायको बरोबर, म्हणजे स्वतः किती बायकांबरोबर त्याची लफडी आहेत आणि स्वतःच्या बायकोला तो विचारतो की तुझ्या आयुष्यात कोणी आहे का. ते पण तेव्हा त्याला त्याच्याच बायकोनी तिच्या बेडरूम मध्ये दुसऱ्या बाई बरोबर पकडलेलं. त्यासाठी ह्याच्याहून खालच्या थराला कुठलाही माणूस जाऊ शकत नाही. सो आता असं आहे की मी हे सगळं दाखवतोय पण असं नव्हतं ना की आपण त्याच्यावर काहीतरी काशीनाथला मला ट्रोल करायचं होतं, असं नव्हतं. अजिबात नाही. ऍट द एंड ऑफ द फिल्म, ऍट द एंड ऑफ इट, मला तरी तुम्ही लोक त्या कॅरेक्टरला घरी घेऊन जाल का हा माझा समोर प्रश्न होता. बरोबर. तर ते कसं झालं की मी तुम्हाला सगळे त्याचे फ्लॉज दाखवले तरी तो आणि कुठेही जस्टिफाय नाही केला फ्लॉजला. की हा मी कळलं ना कुठेही जस्टिफिकेशन नव्हतं. व्हॉट वॉज देअर वॉज दॅट लुकिंग ऍट दिस मॅन इन अ मोर क्लिअर अँड अ मोर डिटेल्ड वे. राईट. आपण म्हणतो की टाळ्यां म्हणजे नुसतं टाळ्या त्याला हाऊसफुल बोर्ड आवडायचे. कुठल्याही त्याच्यावर लिहिलेल्या आर्टिकलमध्ये किंवा पुस्तकामध्ये किंवा कुठेही त्याला किंवा जेव्हा राजेश खन्नाला डिस्कस करतात सगळ्यांना माहिती की हा राजेश खन्ना अशी अटिट्यूड होती. ते कोणी कधी रिझन दाखवलं नाही. बरोबर. रिझन मला कुठेतरी मी ते शोधलं आणि ते रिझन काय होतं की आपल्या बापाकडनं त्याला ते व्हॅलिडेशन हवं होतं. आठवा मुलगा, आठवा मुलगा तरीच अप्रिशिएट केलं नव्हतं. एवढा जीव तोडून त्यांनी संभाजीचा तो परफॉर्मन्स केला स्टेजवर, सगळं जग त्याच्या पायाकडे पायाशी होत आणि त्याचे वडील फक्त काही न बोलता निघून गेले. तर कुठेतरी त्या एक मुलाच्या मनात ते एक तुटलेलं नातं, एक राहिलेला तो खड्डा म्हण किंवा तो एक व्हॅलिडेशन, व्हॅलिडेशन त्याला व्हॅलिडेशनची नीड तिकडे तयार झाली आणि त्या नीड तयार झाला तो भस्मासूर. की मला जो मिळालेला था म्हणजे जी टाळी किंवा जी खांद्यावर मिळालेली म्हणजे जी थाप मला मिळायला हवी होती ती नाही मिळाली, मग त्याची कमी मी आता ऑडियन्सेसच्या टाळ्यांमधून भरून टाकतो. करेक्ट करेक्ट. आणि त्याच्यातनं जो जाहीर झालेला भस्मासूर की मला जोपर्यंत हाऊसफुलचा बोर्ड लागत नाही मी परफॉर्म नाही करू शकणार, जोपर्यंत माझ्या डायलॉगला टाळ्या मिळत नाहीत मी तो डायलॉग परत परत बोलीन. म्हणजे इतक्या लेवलला तो माणूस जातो. ते कशा पत्र इज बिकॉज ऑफ दॅट फ्रॅक्चर्ड रिलेशनशिप विथ द फादर. राईट 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 राईट. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या असणं याचं सगळ्याच आर्किटेक्चर करणं अँड टू यू ऑन स्क्रीन, आय थिंक इट ऑफकोर्स केम फ्रॉम द इन्स्टिट्यूट आहे. आणि दुसरं काय, आय थिंक ओके लिटल लिटल बिट अबाउट माय पर्सनल लाईफ. आई बाबा दोघही ग्राहक पंचायतीच्या चळवळीत आहेत हे तुला माहितीच आहे, मुंबई ग्राहक पंचायती. म्हणजे राईट फ्रॉम माय बिगिनिंग म्हणजे आय हॅव बॉर्न इन टू दॅट थिंग की एक समाजच म्हणजे सामाजिक बांधिलकी असणं किंवा एक सॉर्ट ऑफ डोळसपणे विचार करणं आणि सत्य आणि एक चांगलं कोणासाठी तरी काहीतरी करणं. सो जेव्हा हा चांगलपणा तुम्ही जेव्हा तुमच्या घरात बघता ना त्याच्याबरोबर आपोआप एक ऍटिट्यूड निर्माण होतेच तुमच्या. की म्हणजे मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाऊ. एक बाणा ते इट कम्स फ्रॉम अ व्हेरी प्युअर प्लेस. म्हणजे आपल्याला वाटतं की ती ऍटिट्यूड आहे पण कुठेतरी प्युअर अपब्रिंगिंग त्याच्यासाठी म्हणजे आय एम लकी टू हॅव दॅट.
म्हणजे ते म्हणतात की सत्यासारखं दुसरं लख काही नाही, तसंच आहे ते. म्हणजे ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली दीज आर द वर्ड्स यु नो. म्हणजे तुमच्याकडे ट्रूथ असेल तर तुमच्याकडे अजून कुठला दागिना असायची गरज नाही, तसंच ते. ट्रूथ इज द बेस्ट डिफेन्स, म्हणजे दॅट इज द बेस्ट थिंग. सो तिकडनं कदाचित ते आलं असेल. आणि तिसरं ऑफकोर्स अमिताभ बच्चन. म्हणजे डॉन पाहिल्यावर किंवा दिवार मध्ये तो बोलतो ना रहीम चाचा अगले हफ्ते एक और कुलीन मवाले का हफ्ता देने से इनकार. ऍटिट्यूड आला पाहिजे तुमच्या, तुम्ही काय नाही. तर मग इंडस्ट्री मध्ये तुम्हाला जेव्हा लोक वाईट वागवतात किंवा आहे, मग तो तुमचा जागा होतो ना. हा गरीब आहे, स्ट्रगलर आहे, पण आपली पण अकड आहे यार, नाही घेणार पैसे फसवतोय आपण. सो कुठेतरी ते सगळं तो राग असलेला ते सगळंच ते आय थिंक सॉर्ट ऑफ अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. म्हणजे मला आठवतं की पु ल देशपांडेंनी पण लिहिलं होतं की काशीनाथ घाणेकर सारख्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी असं लिहिलं होतं की त्याचं कौतुक किंवा दोष काढणं यापेक्षा सुद्धा अंडरस्टँडिंग द कॅरेक्टर. म्हणजे आपण म्हणतो ना की मे बी तो एक अत्यंत ट्रबल्ड सोल असेल, मे बी तो एक अत्यंत पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेला माणूस असेल, मे बी तो एक अत्यंत उंच दिमागदार नट असेल, पण त्याच्या आत लहान मुलं असेल, तर अशा अनेक शक्यता तुझ्या सिनेमाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि दॅट वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे ते दर्शनच इतकं मस्त होतं की सगळ्या गुणदोषांसकट आम्ही पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडलो. हे माझ्या मते सिनेमाचं खरोखर यश. नाही, थँक्यू सो मच, बिकॉज दॅट इज एक्झॅक्टली तेच होतं. म्हणजे माझा ऑब्जेक्टिव्ह तेच होता. तेव्हा ही स्क्रिप्ट मी आनंद नाडकर्णी, डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना पण पाठवली होती, आणि जेव्हा त्यांच्या फोन मला आला आणि ते पाऊन तास बोलत होते, ही हॅड नो पेशन्स. ही वॉज जस्ट सेइंग दिस इज परफेक्ट, दिस इज एक्झॅक्टली हाऊ पीपल आर. हाऊ सुपरस्टार, हे जे नार्सिसिझम जो असतो ना, हा दिस इज द जेनेसिस ऑफ नार्सिसिझम. सो तिकडे पुढे ते वाटलं की वेल यु नो वी डन समथिंग, वी आर ऑन द ब्रिंक ऑफ डुईंग समथिंग इंटरेस्टिंग. सो व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी याच अनुषंगाने पुढच्या प्रश्नाकडे येतो. आपण नेहमी म्हणतो की मला एखादी गोष्ट सुचली आहे, माझ्याकडे त्याचा दोन पानी गोष्ट तयार आहे, तुलाही असंख्य लोक भेटत असतील, मलाही खूप लोक भेटतात की आमची गोष्ट आहे तर तुम्ही बघा ना याचं काय करायचं, हे काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं. यानंतर एक अत्यंत महत्वाचा पार्ट येतो, तो म्हणजे लिखाणातला क्राफ्ट, ज्याला आपण म्हणतो की त्याला एक मराठीत फार मस्त शब्द आहे, आसन विजय नावाचा. आसन विजय म्हणजे विजय म्हणजे एका जागी बसून तुम्ही त्या बैठकीमध्ये काम करत राहणे, ती बैठक तुम्ही त्या बैठकीवर विजय मिळवणे. आणि तुला माहिती खूप लोक असे की जे टॅलेंटेड आहेत, हुशार आहेत, त्यांना आयडिया पण खूप चांगल्या असतात, पण त्यांना एका बैठकीला बसायची सवय नसते. कधीतरी आज वाटलं तर काम करतील, उद्या वाटलं तर काम करतील, तीन महिन्यांनी करतील, तर त्याच्यात एक मनस्वीपणा असतो. पण ऑन द कॉन्ट्ररी तुझ्या आवडीनिवडींमध्येच एक अतिशय चांगला आणि अनअपोलॉजेटिक मेनस्ट्रीमपणा आहे. म्हणजे तुझ्या आवडीनिवडी सगळ्या अतिशय मेनस्ट्रीम आहेत, आणि त्या आवडीनिवडी आपले बहुतांश प्रेक्षक म्हणजे चॅनल बघणारी पण जी लोक आहेत त्याच्याशी साधर्म्य साधू शकतात. कारण लहानपणापासून, तरुणपणापासून आपल्या चॅनलवर हेच पिक्चर दिसले. आपण कोणीच लहानपणापासून तारकोस्की पण बघितलेला नाहीये, किंवा जॅपनीज फिल्म मेकर्स अल्फ्रेड हिचकॉक पण पाहिलेला नाही, किंवा अजून काही पाहिलेलं नाही. हे संस्कार आपण थोडे इव्हॉल्व झाल्यावर आपल्यावर झाले की अरे अशा पद्धतीचं स्टोरी टेलिंग असतं, हे खूप मोठे फिल्म मेकर्स आहेत. तर मला तुला असं विचारायचं की बहुतांश लोकांना चांगला सिनेमा लिहायचा असतो किंवा चांगली कथा लिहायची असते, तर त्याचा जो क्राफ्ट तू डेव्हलप केलायस, म्हणजे मला अजूनही आठवतं की काशीनाथ घाणेकरचा जो इंटरवल पॉइंट आहे तो मी पाहिलेल्या अतिशय चांगल्या इंटरवल पॉइंट पैकी एक आहे, की जिथे मी थिएटरमध्ये उठून असं आलं की ओ अशक्य. म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटा येतो जेव्हा मी तो पडदा जेव्हा हे होताना पाहतो आणि मला लागू उभे राहिलेले दिसतात आणि ते त्या फोकसमध्ये ते वाक्य म्हणतात आणि मला असं होतं की ओ हिअर कम्स अनदर ट्रम्पकार्ड. तर हा जो क्राफ्टचा सेन्स आहे हा तू कसा डेव्हलप केलास आणि याबद्दल काय सांगशील आम्हाला क्राफ्ट बद्दल? नाही, दोन गोष्टी आहेत त्याच्यात. सी, क्राफ्टचा सेन्स हा डेव्हलप केला असं मी आय डोंट अग्री, हा डेव्हलप होतोय. ओके, वजीर मध्ये आणि ह्याचं कम्प्लीट क्रेडिट जातं अंजुम राजामली आणि अश्विनी मलिक यांना, FTIML माझे दोन्ही गुरुज. कारण काय की मी एक वजीर मध्ये वाक्य लिहिलं होतं, जे बच्चन साहेब इज अ टीचर, चेस शिकवत असतात ते, आणि ते फरहान अख्तरला म्हणतात की यार बच्चे यहाँ आते है कि जीतना सीख जाए. मैं उनको कहता हूँ कि पहले सीखना तो सीख जाओ, फिर जीतना भी सीख. सो दैट इज माय इंटरप्रिटेशन ऑफ माय कोर्स. कि मला अंजुम सर हे शिकवलं नाही की लिहायचं कसं, त्यांनी मला शिकवलं शिकायचं कसं. आणि मी कुठेच म्हणजे वेन आय से मी रिप्रेझेंटेटिव्ह ऑल स्टुडंट्स, कुठेच थांबलो नाही की आता आम्हाला आपल्याला येत आहे हे कधीच नाही. म्हणजे कदाचित जर एवढ्या फिल्म झाल्या असतील, व्हॉटएव्हर
गॉड्स ग्रेसनी जो सक्सेस मिळालाय, आय थिंक अ लार्ज पार्ट मोर दॅन टॅलेंट इज बिकॉज ऑफ दिस ऍटिट्यूड की आपल्याला नाही येत काही, आपल्यापेक्षा सुंदर खूप चांगलं काम साऊथ मध्ये होत आहे, काही ह्याच्यात हिंदी मध्ये होत आहे, अब्रॉड होत आहे. सो काहीतरी एक तो एक माज असतो ना, मी त्या शहराचं नाव नाही घेणार, पण तो एक माज असतो की अरे आपल्याला येत काय हे, म्हणजे हा अनरिजनेबल माज आहे, हा कशा कुठून आलाय, हा तुम्हाला जग माहित नसल्याचा माज आहे, हा जग माहित नसल्याचा माज आहे. कारण युजली हा डिफेन्स मेकॅनिझम आहे, एक स्लॉट आहे, एक आळशी पण आहे, की म्हणजे अर्ध हळकुंड पण नाही पण तरी तुम्ही पिवळे होत आहे, तर ते अर्ध तरी घ्या हळकुंड. सो कुठेतरी ते ग्राउंडिंग आहे माझं, आणि ते ग्राउंडिंग थोडाफार क्रेडिट अगेन पेरेंट्स जातं, कारण माझे पेरेंट्स कधीच माझं दे डोंट अप्रिशिएट मी ऍट ऑल. ते आपलं पट्टे तुझं पण असेलच. मिडल क्लास म्हटलं की आपल्या इकडे तुम्ही किती काही करा ते हा ठीक पुढे दे. म्हणजे जे सचिन तेंडुलकर बाबतीत झालं, जे आय मीन वाय ही सो ग्रेट इज बिकॉज सगळं झाल्यावर इट इज हा तू आता होमवर्क कर, म्हणजे त्यांची पार्टनरशिप झाल्यावर शंकर होती म्हण होमवर्क कर, दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस आहे जायचं. हे जे ग्राउंडिंग आहे जे त्याच्या मित्राला बिचाऱ्याला नाही मिळालं, त्याच्या मित्राला मिळालं, ते प्रत्येक गोष्ट एक्झॅजरेटेड करा आणि तुम्ही एन्जॉय करा, लिव्ह फॉर द मॉमेंट, जे त्याच्या मित्राला यु नो आय एम टॉकिंग अबाउट विनोद. सो ते तो जो फरक झाला ना, तोच आय थिंक मिडल क्लासचा फायदा, मिडल क्लास अपब्रिंगिंगचा फायदा, मराठी मिडल क्लास अपब्रिंगिंगचा फायदा आपल्या सगळ्यांना आहे, आणि आपण तो तसा घ्यावा असं मला वाटतं. सो आय थिंक इधर यू कॅन बी अ स्टोन, म्हणजे एक दगड असू शकतं ज्याच्यावर तुम्ही किती बाकी बाहेरचं नॉलेज घाला ते सगळं ते पालथ्या घडवर नक्कीच असतं, किंवा तुम्ही स्पॉन्ज की ज्याच्यात सी, बिकॉज रायटिंग प्रत्येक दोन वर्षांनी रायटिंगचं ग्रामर आहे ते इव्हॉल्व्ह होत आहे, दोन वर्षांनी इव्हॉल्व्ह होत आहे. आता मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळे चेंज करत जा आणि तुम्ही अक्षरशः ठेवा असं नाही म्हणत आहे, पण कॅन यू टेक द बेस्ट प्रॅक्टिसेस अँड कॅन यू, मग तुमचा जो स्वपणा जो आहे तो त्या व्याकरणात तुम्ही मांडू शकता का अजून इफेक्टिव्हली. सो आय एम टॉकिंग अबाउट दॅट बिंग ऍब्सोल्युटली हंबल, आणि ह्याच्यात हंबल इज नॉट गुडनेस. मी असं नाही म्हणते अरे किती चांगलं आणि किती माणसाने पाय जमिनीवर ठेवले, तसं नाही म्हणत आहे. इट्स अ पार्ट ऑफ लर्निंग अँड इट्स अ पार्ट ऑफ बेटरिंग. माझे जे इन्फ्लुएन्सेस आहेत सिनेमामध्ये ते बऱ्यापैकी दे आर ऑल, मोस्ट ऑफ देम आर ग्राउंडेड, एक्सेप्ट संजय लीला भंसाली हू आय फील इज माय इन्फ्लुएन्स, ही इज नॉट ग्राउंडेड. पण बाकी तू शंकर शंकर म्हटलंस किंवा राजामौली ज्याला मी वर्शिप करतो, एक्स्ट्रीमली ग्राउंडेड, म्हणजे ते की वाटणार नाही की हा ह्यांनी बाहुबली बनवलाय किंवा ह्यांनी एंदिरन बनवलाय किंवा रोबो बनवलाय किंवा शिवाजी बनवलाय. बरोबर. आय थिंक इट इज समवेअर कमिंग फ्रॉम दॅट एज वेल. फॉरेनला पण तुम्ही बघा, स्कॉर्सीसी, स्पीलबर्ग, लोक जेव्हा मीडियाला ऍड्रेस करतात किंवा ज्या लोकांशी इंटरॅक्ट करतात ना, मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलेलं आहे, मी त्यांना खूप ऑब्झर्व केलेलं आहे, म्हणजे आणि हा जो एक पोलाइटनेस आहे तेव्हा तो एक जो हा तुम्ही सांगा मला, मी स्कॉर्सीसीचं म्हणतो ज्यांनी 75व्या वर्षी वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट पॉसिबल येते प्रकरण, हे कुठून येत, आणि हा मॅन्युफॅक्चर्ड पोलाइटनेस नाहीये की कृत्रिम दाखवायला की हा मी किती हे, नाही हा जेन्युइन आहे. बरोबर. आणि त्यांचा जो जेन्युइनपणा जो आहे ना तो त्यांच्या, म्हणजे जो माणूस 75व्या वर्षी परत शिकतो, आपण बनवलेलं सगळं लेजेंडरी वर्क विसरतो आणि नव्या ग्रॅमरनी वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट बनवतो, तो एक म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार. सो कॅन वी एक्सपेक्ट दोज पीपल इन्स्टेड ऑफ दोज जे कुठेतरी वर अरे ह्याला काय येतं आणि त्याला काय येतं असं जे, आय थिंक आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे अँड वी कॅन सॉर्ट ऑफ कम बेटर. ग्रेट ग्रेट. म्हणजे मला माझ्या नाटकात दोन स्पेशल नाटकात एक वाक्य होतं की माणसांची प्रस्थ व्हायला लागली की प्रॉब्लेम सुरू होतो. या ते मला असं वाटतं आपल्या इथे ते खूप पटकन होतं की एक दोन सिनेमे झाले, चार नाटकं झाली की माणसं इमिजिएटली प्रस्थानांमध्ये स्वतःचं जे बांधले ते मोडायला खूप घाबरतात, त्यांना खूप भीती वाटते की आपण हे आता कसं मोडायचं बाबा. तर मला असं वाटतं की ह्या निमित्ताने तू जे सांगतोस ते महत्वाचं असेल की तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तुम्ही नवीन काम हे विद्यार्थी म्हणूनच बघितलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि तुझे म्हणतोय त्याच्यात एक अजून एक गोष्ट आहे, म्हणजे जो माझा युजली आवडीचा विषय की इंडियामधला कुठलाही डिरेक्टर नाही आहे मेन स्ट्रीम मधला हु हॅज ग्रोन विथ हिज फिल्म्स. इफ यू बेस्ट ऑफ डिरेक्टर्स, त्यांचं जे बेस्ट काम आहे ते आधी असतं, देर इज नो ग्रोथ. म्हणजे आय एम नॉट सीन नंबर एनिथिंग, दे आर ऑल ब्रिलियंट, वी आर ऑल ऍज, म्हणजे आपले जे डिरेक्टर्स आहेत लेजेंडरी, दे आर ॲज गुड ॲज द वर्ल्ड बेस्ट, मी तसं नाही म्हणत आहे, पण देर नो ग्रोथ. ग्रोथ का नाही इज एक्झॅक्टली रिझन वाय यू आर सीन. एक फिल्म झाली, दोन
जर पहिल्या फिल्मला तुम्ही 200-100 करोड वगैरे केले, दुसऱ्या फिल्मला केले, हिंदीमध्ये म्हणतोय मी, द वे यू आर वर्शिप्ड बाय द स्टुडिओ अँड ऑल ना, तुमचं ते भूक निघून म्हणजे घेतात सिरियसली. करेक्ट. आणि तुमच्याकडे जातात का, येतात, हवे ते बजेट देतात, व्हॉटएव्हर देतात, कारण तुम्ही तसंच काम करावं अशी त्यांची इच्छा असते. दे डोंट लुक ऍट युअर वर्क, दे लुक ऍट यू अँड दे एक्सपेक्ट यू टू कॉपी युअर सेल्फ. अजून एक अशीच फिल्म बनवा. करेक्ट करेक्ट. एक इंडस्ट्रीचा दोष आहे. बरोबर आहे, बरोबर. मी सगळ्यांना हे सांगायला मला आवडेल की ज्या व्यक्तींचा आता अभिजितने उल्लेख केला, अंजुम रजबली, हे भारतातले खूप मोठे पटकथाकार आहेत, खूप उत्तम उत्तम सिनेमे त्यांनी लिहिले, आणि सगळ्यात महत्वाचं ते भारतातले अतिशय मोठे टीचर आहेत. स्क्रीन प्ले रायटिंगचे त्यांचे कोर्सेस आहेत, आणि जर कोणाला खरंच ऑथेंटिक चांगला कोर्स करायचा आहे सिनेमा लिखाणाबद्दल, इवन गोष्ट कशी लिहायची याबद्दल, तर भारतातलं अतिशय महत्वाचं आणि चांगलं नाव आहे ते म्हणजे अंजुम रजबली सर. त्यांना फेसबुकवर ट्विटरवर तुम्ही फॉलो करा आणि अपडेट्स बघा, ते तुम्हाला निश्चित या बाबतीत खूप चांगली दिशा दाखवते. तर हेही मला या निमित्ताने सांगायचं होतं. आता एक आत्ताच्या लेटेस्ट ट्रेंडकडे मी वळतो की आता वेबसिरीज प्रचंड प्रमाणात घेत आहेत, म्हणजे अक्षरशः पायलप होत आहेत चॅनल्सवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर. तर अशा वेळेला आपल्या रायटर्स समोरचं पण आव्हान आणखीन मोठं झालं की तुम्हाला मांडतानाच एक मोठी गोष्ट मांडायची, तुम्हाला 8 एपिसोड्स 10 एपिसोड त्यातनं तयार करायचे. तर एखाद्या माणसाला, मुलाला किंवा मुलीला, ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे एक गोष्ट आहे ती वेबसिरीज माध्यमातून खूप चांगली होऊ शकते, तर ती करायची असेल तर काय पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजे? तीन क्वेश्चन्स आहेत त्याच्यात, की कशी सुरुवात केली पाहिजे, काय टाळल्या पाहिजेत आणि व्हॉट यू डू विथ द स्टोरी. सो सर्वात पहिले त्याच्यातला सर्वात पहिला जो भाग आहे ना तो व्यावहारिक भाग नाहीये, म्हणजे मी त्या सेकंड पार्ट कडे येतो की बायबल काय असतं. पण त्याच्या आधी मोस्ट ऑफ द टाइम्स ज्या वेब सिरीज ज्या आत्ता बनत आहेत ना, म्हणजे आतापर्यंत ज्या आल्यात आपल्या समोर, आर ऑल फेल्ड स्क्रिप्ट, फेल्ड सिनेमाज. की स्क्रिप्ट मोस्ट ऑफ देम, मे नॉट ऑल, की ह्याचा सिनेमा नाही बनू शकला पण मटेरियल रेडी होता, आपण त्याची वेब सिरीज बनवूया, आणि देर इज नथिंग इन दॅट. म्हणजे असं होऊ शकतं ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. दूध काही पनीर बनत आहे, सो विच इज ओके. There's nothing wrong in that. पण अंडरस्टँड द मीडियम, आणि या मीडियमचं अंडरस्टँडिंग ऍज अन इंडस्ट्री आपल्याला मराठी किंवा हिंदी पूर्णपणे आलंय का अजून आय एम नॉट शुअर. ओके. आणि त्याच्यात मी आपल्या इंडस्ट्रीला जास्त ब्लेम नाही करणार, तो आपल्या सगळ्यांचा, बिकॉज इट इज स्टील इव्हॉल्विंग. ऑडियन्स इव्हॉल्व होत आहे, त्यांचे रिएक्शन इव्हॉल्व होत आहेत, हे माध्यम इव्हॉल्व होत आहे. पण वेब सिरीज जसं आपण म्हणतो की नाटक हे लेखकाचं माध्यम आहे, सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, वेब सिरीज हे परत लेखकाचं माध्यम आहे असं म्हणतायत. पण असं नाही होत आहे थोडंफार प्रकार. त्याचं रिझन हे आहे की सर्वात पहिले डू नॉट लुक ऍट वेब सिरीज ऍज अन एक्सटेंडेड सिनेमा. राईट. सिनेमा 2 तासाचा असतो आणि 8 तासाचा सिनेमा म्हणून त्याच्याकडे नका बघू तुम्ही. तसं जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही काय करताय, केव्हा बजेटमध्ये होणारा सिनेमा, केव्हा ज्याला प्रमोट नाही करायला लागणार, स्टार लागणार असा सिनेमा, हा कटकट नाही असा सिनेमा, हा एक्झॅक्टली कटकट नाही, काहीच हे नाही, बॉक्स ऑफिसचं प्रेशर नाही, प्रीमियर लोकांना बोलवायचं नाही, बोलवायचं हे नाही, कंपन्शन नाही, पासेस द्यायला लागत नाही, व्हॉटएव्हर. सो ते असं सिनेमा, असं वेबसिरीज कडे बघणं हे चुकीचं आहे. वेबसिरीजला त्याचा रिस्पेक्ट द्या तुम्ही, की हे वेबचं मीडियम आहे, हे पर्सनल व्ह्यूइंग आहे. आता पर्सनल व्ह्यूइंग म्हणजे काय, आपल्या इकडे, सो व्हेन वी टॉक ऑफ सिनेमा, इट इज अ कलेक्टिव्ह व्ह्युईंग एक्सपिरियन्स. जेव्हा आपण एका सिनेमा हॉलमध्ये बसतो सगळेजण, इन द डार्क रूम, लाईट्स आर ऑफ अँड यू आर ओनली वॉचिंग सिनेमा, हे बघताना स्टडी सेज की तुमचा जो आय क्यू असतो ना, जो कलेक्टिव्ह आय क्यू ऑफ दॅट ऑडियन्स आहे ना, तो 25% वाढतो. जर आयक्यू 100 असेल तर तो 125 होतो जेव्हा तुम्ही सिनेमा बघता. व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही थ्रिलर्स लिहिता ना, तेव्हा तुम्हाला ऑडियन्सच्या 4 स्टेप्स 2 स्टेप्स पुढे नाही, 4 स्टेप्स पुढे असायला लागतं. बिकॉज ऑडियन्स इन दॅट कॉन्सन्ट्रेटेड एन्व्हायरमेंट, यू, ऑडियन्स इज ऑलवेज अहेड ऑफ यू, सो यू हॅव टू बी 4 स्टेप्स अहेड ऑफ द ऑडियन्स. जेव्हा टीव्ही कडे आपण येतो, टीव्ही बघणं इज नॉट अ कलेक्टिव्ह व्ह्युईंग एक्सपिरियन्स, इट इज अ होम व्ह्युईंग एक्सपिरियन्स. होम व्ह्युईंग बघतो तर तिकडे चपाती करपत असते, तिकडे भाज्या चिरणं चाललेलं असतं, तिकडे कोणतरी घरी येत आहे, त्याला चहा बिया देणं, ते सगळं चाललेलं असतं. म्हणून आपण टीव्ही जो आहे
तो ऐकतो आपण बघत नाही, म्हणून ते छँग छँग एवढे ते साऊंड इफेक्ट असतात ना, चपाती करताना छँग झालं की गृहिणीला कळतं की काहीतरी लफडा झाला त्याच्यात. हा तर मग ते येतात बाहेर आणि मग जान्हवीचा उपचार झाला असेल ते आपण. बरोबर. सो तिकडे ते जेव्हा आपण आपलं अटेन्शन इतकं डिस्ट्रीब्युटेड असतो की आपण त्यांना आपला आयक्यू 50% कमी होतो. हो. बिकॉज वी आर डिस्ट्रॅक्टेड इन सो मेनी थिंग्स. राईट राईट. सेम माणूस जेव्हा टीव्ही सिनेमा बघायला जातो तेव्हा असं होतं, सिनेमा टीव्ही बघायला जातो तेव्हा असं होतं. सो ह्याच्यात मी ब्लेम करणार की मालिकांना आपण सगळे शिव्या घालतो, पण त्याच्यात लेखकांना शिव्या घालण्याचा काही अर्थ नाही, किंवा ऑडियन्सला शिव्या घालण्याचा अर्थ नाही. कारण द नेचर ऑफ हाऊ यू व्ह्यू, तशा तऱ्हेने तुम्ही बघता तो टेलिव्हिजन, त्याच्यात कोणाला ब्लेम करण्याचा काहीच हे नाही. तिसरं माध्यम ह्याच्यात आहे इज वेब सिरीज. आता वेब सिरीज काय, नायदर कलेक्टिव्ह व्ह्युईंग, नायदर इट इज होम व्ह्युईंग, इट इज पर्सनल व्ह्युईंग. आणि हा जो पर्सनल व्ह्युईंग नावाचा की वर्ड आहे ना, तो आपण अजूनही त्याला तो रिस्पेक्ट देत नाही जो दिला पाहिजे. बरोबर. म्हणजे काय पर्सनल व्ह्युईंगला, जेव्हा एक हिंदी मधली एक प्रोडक्शन कंपनी आहे, म्हटलं पर्सनल व्ह्युईंग म्हणजे काय, की यार हरियाणामधल्या रिक्षावाल्यांनी केलं पाहिजे बघून सगळं, कळलं त्यापासून ते. सो मग लॉट ऑफ पोर्न केम इन, लॉट ऑफ अडल्ट कंटेंट केम इन, शिव्या गाळी यायला लागली त्याच्यावर. कारण अरे पर्सनल व्ह्युईंग आहे ना, मग दाखवा, मग बायकांचे नागडे नाच दाखवा, मग घाणेरडेपणा दाखवा, स्लीज दाखवा, बिकॉज पर्सनल व्ह्युईंग आहे. पर्सनल व्ह्युईंग म्हणजे आपण काय जेव्हा घरी एकटे असतो की आपण जेव्हा पर्सनल देतो की नुसतं तेवढंच करतो का, नाही अर्थात अर्थात बरोबर. म्हणजे तेवढं पण करतो पण मिसइंटरप्रिटेड आहे. हे मिसइंटरप्रिटेड इट इज, या इट इज मिस, नॉट जस्ट मिसइंटरप्रिटेड, लिमिटेड वे ऑफ लुकिंग ऍट दॅट. ऍब्सोल्युटली. पर्सनल व्ह्युईंग इज ऑल्सो तुमच्यात कुठल्या इमोशन्सला तुम्ही ट्रिगर करताय जेव्हा तुम्ही तो व्ह्युईंग बघताय. गेम ऑफ थ्रोन्स इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. गेम ऑफ थ्रोन्स इट इज अगेन पर्सनल व्ह्युईंग. आणि त्याच्यात आता सेक्स आहे, न्यूडिटी आहे, पण कधीच वाटत नाही की देर इज स्लीज इन दॅट. इट इज व्हेरी नॅचरल. प्रत्येक कॅरेक्टर, त्यांनी कॅरेक्टरचा जो विस्तार केलाय ना, त्यांनी प्रत्येक स्टोरीचा जो विस्तार केलाय ना, दॅट इज समवेअर कीपिंग इन माइंड द पर्सनल व्ह्युईंग स्टाईल ऑफ इट, असं मला वाटलं. तेव्हा तू हाऊस ऑफ कार्ड्स बघ, दे हॅव गॉन इन टू द सायकोलॉजी ऑफ द मॅन फ्रँक अंडरवूड, ज्याला असा प्रेसिडेंट व्हायचा आहे. अशा गोष्टी ज्या तुम्ही सिनेमात कदाचित ओव्हरलॅप कराल, बिकॉज सिनेमा इज स्टील अ व्हेरी कलेक्टिव्ह वे ऑफ व्ह्युईंग, त्याच्यात तुम्ही न्युएन्सेस मध्ये नाही जाऊ शकत. न्यूनगंडात कंगोऱ्यांमध्ये माणसाच्या सायकोलॉजीच्या नाही जाऊ शकत. सो दॅट्स व्हाय जाऊ शकत, त्या कॉम्प्लेक्सेस मध्ये नाही जाऊ शकत, बिकॉज इट स्टील ब्रॉडर स्ट्रोक्स सिनेमा, संबंधच नाही. सो देअर फॉर वेब मिडियम. सो वेन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की जेव्हा एक यंग लेखक किंवा एक लेखक जेव्हा वेबसाठी हे करतोय, काइंडली कीप इन माइंड द पर्सनल व्ह्युईंग ऍस्पेक्ट ऑफ दिस स्टोरी. नाईस. गो इन टू द न्युएन्सेस ऑफ द कॅरेक्टर, कॅन यू गो इन टू द इंटिमेट रिलेशनशिप्स ऑफ द कॅरेक्टर, दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट ही हॅज टू अंडरस्टँड, अँड देन त्या स्टोरीचा विस्तार केला पाहिजे. सो दॅट इज की तुम्ही जेव्हा वेब सिरीज साठी लिहिता तेव्हा. द सेकंड थिंग इज, आता हे तयार कसं करायचं, लोक दोन तीन व्यावहारिक गोष्टी आहेत की तुम्ही प्रोड्युसरला अप्रोच करा, तुम्ही डिरेक्टरला अप्रोच करा, हे सगळं करू शकता, बट व्हॉट यू शुड बी रेडी फॉर इज समथिंग कॉल्ड एज अ बायबल. बरोबर. आता काय बायबलला बायबल का म्हणतात आणि गीता आणि काय म्हणत काही हे नाही, कारण त्याच्यावर पण मध्ये ट्रोलिंग झालं की तुम्ही बायबल. सो बायबल, आता बायबल मध्ये काय असतं, तर बायबल मध्ये तुमची एक साधारण 12-15 पेजेसची गोष्ट असते, पूर्ण गोष्ट असते. बरोबर. ठीक आहे. त्याच्यात जर तुम्ही पहिल्या सीझनची लिहित असाल, तर साधारण त्याच्यात सीझनचं आपण त्याला म्हणतो सीझन आर्क, की म्हणजे फर्स्ट एपिसोड पासून सेकंड म्हणजे लास्ट एपिसोड पर्यंत सीझन मध्ये ही गोष्ट कशी. बरोबर. ठीक आहे. सो एक लार्ज स्टोरी विच ऑल्सो इन्क्लूड द सीझन आर्क. बरोबर. सो दॅट इज द फर्स्ट थिंग, फर्स्ट डिलिव्हरी. सेकंड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द कॅरेक्टर्स. तुमचा युजली त्याच्यात दोन किंवा तीन मेन कॅरेक्टर असतात, युजली फ्रँक अंडरवूडची गोष्ट आहे, पण त्याची बायको पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, पण त्याचे सगळेच इम्पॉर्टंट. गेम ऑफ थ्रोन्स तर इट्स महाभारत, सगळेच इम्पॉर्टंट आहे. सो मेन कॅरेक्टर्स म्हणजे 6-7, जेवढे जास्त मेन कॅरेक्टर्स असतील, भेळपुरी नका करू, पण साधारण 6-7 असतील, त्यांचे कॅरेक्टर बायोग्राफीज आहेत, की हा कॅरेक्टर काय आहे, हा असा काय आहे, त्याची बॅक स्टोरी काय, एक एक पेज मध्ये किंवा 1.5 पेज मध्ये एवढं चांगलं जास्त लिहा, पण अगदीच 10 पेजेस नका लिहू, कारण ते मग ऍक्सेसेबल नाही होत. राईट. अर्ध्या पेज मध्ये, एक पेज मध्ये हे कॅरेक्टर काय आहे माझं. राईट. सो 7-8 ह्याच्यात कॅरेक्टर बायोज म्हणतो, कारण
वेब सिरीज इज लार्जली अबाउट कॅरेक्टर्स कॅरेक्टर्सच्या रिलेशनशिप्स विथ इच अदर. आता पण तू मॅडम बघ, तू जे चांगले आलेले पाताळ लोक बघ किंवा जे चांगले आलेल्या वेब सिरीज आहेत त्याच्यात इट इज ऑल अबाउट द कॅरेक्टरचा विस्तार झाला. राईट, सो कॅरेक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड डिलिव्हरेबल इज द कॅरेक्टर्स. द थर्ड थिंग इज एपिसोडिक ब्रेकडाऊन. पहिल्या एपिसोड मध्ये एक अर्ध्या पेज मध्ये किंवा पाऊंड पेज मध्ये पहिल्या एपिसोड मध्ये असं होणार, दुसऱ्या एपिसोड मध्ये असं, नॉट द स्क्रीन प्ले बट एपिसोडिक स्टोरीज ब्रेकडाऊन. दहा एपिसोड हे होतं. राईट, चौथी गोष्ट जी आहे ती प्रत्येक, एक तुम्हाला टिप देतो, प्रत्येक प्रोड्युसर किंवा वेब सिरीजचा जो प्लॅटफॉर्म आहे तो फक्त एक सीझन करून सॅटिस्फाईड नसतो. ही वेन दे इव्हॅल्युएट त्याचं सीझन पोटेन्शियल म्हणतात ते. काय सीझन पोटेन्शियल? काय ह्या स्टोरीमध्ये एवढा दम आहे किंवा एवढी लॉन्जेटिव्हिटी आहे ही दुसऱ्या सीझन पर्यंत नेऊ शकतो. तर त्या पुढच्या होणाऱ्या सीझन मध्ये साधारण काय होऊ शकतं ते अर्ध्या पेज मध्ये किंवा एका पेज मध्ये, जास्त नका. ओके, सो ते पोटेन्शियल दाखवण्यासाठी. बरोबर, सगळं जेव्हा तुम्ही कंबाईन करता हे चार डॉक्युमेंट, त्याला तुम्ही म्हणता बायबल. बायबलमध्ये इझिली तुम्हाला, म्हणजे तुम्ही जेव्हा बायबल घेता जेव्हा तुम्ही प्रोड्युसरकडे जाता, इझिली यू शुड लुक ॲट अराउंड 15-18 lakhs फॉर इट. सॉरी सॉरी सॉरी, अजून एक गोष्ट, फर्स्ट एपिसोडचा स्क्रीन प्ले विदाऊट डायलॉग. या सगळ्या गोष्टी तुम्ही साधारण 15-18 lakhs यू कॅन, फॉर अ न्यू रायटर, फॉर ऑल्सो यू कॅन आस्क फॉर 12-15-18 मिळाला विच शुड बी ओके. पण हे तुमचं बायबल बनतं. बरोबर, सो दॅट इज हाऊ यू टेक द बायबल. देन यू अप्रोच अ डिरेक्टर किंवा प्रोड्युसर. बऱ्याच वेळेला तुम्ही ऑनलाईन पण नेऊ शकता की माझी अशी अशी गोष्ट आहे, मला ना ऍक्च्युली स्वातंत्र्यात दलितांचा काय सहभाग होता ह्याच्यावर मला एक गोष्ट आहे, पण ह्या कॅरेक्टरची गोष्ट नाही, असं आउटस्टँडिंग गोष्ट. ठीक आहे, वन लाईन, व्हेरी इंटरेस्टिंग वन लाईन, घेऊन जा. लोकांना बरं वाटलं मग हे सगळं डेव्हलप करण्याची तयारी ठेवा. पण आता तुमच्याकडे एनिवेज कोणाकडे जास्त काम नाही आहे, भरपूर वेळ आहे, सो हे करत राहा. बरोबर, this is the way you should sort of be doing it. बरोबर, म्हणजे मला आपण नटशेल मध्ये जर सांगायचं तर बायबल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वेब सिरीज करण्यासाठी एक डॉकेट तुम्हाला आधी बनवायला लागतं. 12-15 पानांमध्ये तुमची गोष्ट, त्या संपूर्ण तुमची गोष्ट काय आहे आणि सीझनचा आर्क म्हणजे अ पासून न्यू हा सीझन कसा जाणार आहे, याची गोष्ट कशी जाणार आहे हे तुम्हाला लिहायला लागतं साधारण. बरोबरीने महत्वाचं असं की पात्र योजना काय आहे, म्हणजे कॅरेक्टर्स कुठली महत्वाची आहेत, म्हणजे स्वभाव काय, ती कशी वागतायत, ती प्रोग्रेशन मध्ये कशी जात आहेत, हे पण तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला एक छान 30-35 पानाचं तयार करून ठेवायला. फर्स्ट एपिसोड स्क्रीन प्ले आणि फर्स्ट एपिसोडचा स्क्रीन प्ले, म्हणजे पहिला एपिसोड आहे तो तुम्हाला अख्खा जो काही 30-40 पान असेल तो लिहून तुम्हाला द्यायला लागतो. हे सगळं तुम्हाला करून सबमिट करायला लागतं, मग ते त्याच्याकडे पाहतात. कारण ही सगळ्यांना सांगायला मला आवडेल की ही एक पद्धत आहे, हा एक नॉर्म आहे की तुम्ही बायबल दिलं की तुमची वेब सिरीज काय आहे, ती कशाबद्दल आहे, याची झटक्यात कल्पना समोरच्याला येते आणि मग गोष्टी अत्यंत क्लॅरिटीने वर्कआउट होते. कारण आता सध्याची ट्रेंड काय आहे की आपण प्रोड्युसरकडे जातो, ठीक आहे, म्हणजे मी रेड चिलीज कडे आपण गेलो होतो, शाहरुख खान कडे. सो रेड चिलीज हे सगळं कदाचित बनवायला सांगेल तुम्हाला, थोडेफार पैसे पण देईल आणि ते तो जाऊन नेटफ्लिक्सला पिच करेल. राईट, कारण नेटफ्लिक्स आणि अमेझॉन विल ओनली इव्हॅल्युएट ऑन द बेसिस ऑफ बायबल. राईट, ट्रू ट्रू. त्यांचे इंटरनॅशनल डिरेक्टिव्ह आहेत, ते असं काहीच की असं नाही करत. करेक्ट, सो ते इट इज अ सॉर्ट ऑफ अ डॉक्युमेंटरी, रायटिंग मधली डॉक्युमेंटरी असं आपण म्हणूया, म्हणजे त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन, म्हणजे इट्स अ डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट, तुम्हाला ते करायलाच करायलाच लागतं. करेक्ट, सुपर.